की ही भाषा आपण मगाशी राजकारणातली भाषा सुधारणार आहे का नाही हा एक भाग, आणि दुसरं म्हणजे लोकांना ज्या योजना तुम्ही जाहीर केली, लाडकी बहीण असेल, काँग्रेसने अनेक आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करताना राज्याच्या तिजोरीवर जो भार पडणार आहे याच्याबद्दल कोणी विचार करणार आहे का नाही? कारण तुम्ही आत्ता इलेक्शन स्ट्रॅटेजी म्हणून केलेलं आहे, पण याच्यापुढे लोकांचं तुम्हाला फ्री बीचसाठी मोफत जे लोक सगळं देतात तुम्हाला ते कितपत राहत चांगलं आहे त्या गोष्टी, याच्यावर दोघांनी सांगावं, केशवनी आणि सुषमाताईंनी पण सांगावं की या कितपत योग्य गोष्टी आहेत. कारण सुषमाताई या समाजशास्त्राच्या अभ्यासक आहेत, राजकारणाच्या अभ्यासक आहेत, त्यांना जास्त याचं चांगली माहिती आहे, त्यांना काय वाटतं याच्यामध्ये? मला जरा उत्सुकता याच काय तुमचं म्हणणं याच्यावर. ठीक आहे, सुषमाताई अगदी थोडक्यात. सुषमाताई. सर, पक्षीय राजकारण कुठलाही पक्ष असो किंवा पक्ष कुठलाही असो काहीही असो, पण भाषेचा स्तर कुणाचाही घसरता कामा नये. विरोधक असू शकतात, मतभेद असू शकतात, केशवजींची माझी नोकझोक असू शकते, मात्र ती अगदी शत्रुत्वाच्या पातळीला जाता कामा नये. आणि हार जीत सगळ्यांनी स्पोर्टिंग स्पिरिट नाही, उद्या निकाल काय येणार आहे तो स्वीकारायची तयारी ठेवावी लागेल. तुमचं अल्टिमेट टार्गेट जर लोकाभिमुख प्रश्नांवर चर्चा करणं असेल तर बाकी गोष्टी सगळ्या अत्यंत गौण ठरतात. मला असं वाटतं की भाषेचा स्तर जो आहे तो सगळ्यांनीच जपायला हवा. मागच्या प्रचाराच्या काळामध्ये ज्या पद्धतीने सुजय विखेंच्या मंचावरून भाषा झाली किंवा इकडे राम शिंदेंच्या मंचावरून पाशा पटेलांची भाषा झाली किंवा अब्दुल सत्तारांची भाषा, संजय सिरसाटची भाषा, हे जे सगळं आहे हे फार गलिच्छपणा आहे. पण तो सगळ्यांनीच ती काळजी घेतली पाहिजे, अगदी माझ्या पक्षानेही काळजी घेतली पाहिजे सगळ्यांनी, कारण हा महाराष्ट्र स्वच्छ आणि सुसंस्कृत सभ्य ठेवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. दुसरा मुद्दा जो आहे की जी मोफतच्या योजना सगळ्या ज्या आहेत या पुढे चालू ठेवायच्या असतील तर तिजोरीवर कितपत भार पडेल आणि ते कितपत शक्य आणि योग्य आहे, दोन्ही आहे, याबद्दल तुमचं मत पाहिजे याच्यामध्ये. मला असं वाटतं सर की आपण मासे पकडून देण्यापेक्षा मासे पकडण्याचं स्किल शिकवणं जास्त चांगलं असेल. इथे आपल्याला 1500 रुपये द्यावे लागतात आणि त्या 1500 फार उदात्तीकरण करणाऱ्या जाहिराती केल्या जातात. याचा स्पष्ट अर्थ आहे की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था युतीच्या काळामध्ये इतकी कमकुवत करून ठेवली की लोकांचा आर्थिक क्षमता जी आहे ती 1500 कमी केलेली आहे. जे लोक 40-50 हजार महिना कमवू शकतात जर त्यांना संधी मिळाली आणि इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित करून दिलं तर. स्टार्टअप इंडिया, मेकिंग इंडियाच्या नुसत्या जाहिराती झाल्या पण प्रत्यक्ष त्यातलं काहीच उतरलं नाही. जर ते झालं असतं तर 1500 देण्याची गरज पडली नसती. आत्ताही आपण ग्रामीण भागात गेलो तर लोक असं म्हणतात की आमच्या सोयाबीनला भाव द्या, कापसाला भाव द्या, रोजगार द्या, कोण मागते तुम्हाला 1500? आम्हाला काम द्या तुम्ही. आम्हाला काम दिलं तर तुमच्या 1500 आम्ही 43,000 कमवू शकतो. काही तुम्ही तेच केलं ना, 3000 तुम्ही देणार आहात ना तुम्ही. एक्झॅक्टली एक्झॅक्टली सर, आय डिफर. अगदी 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 सर, मी आपल्या मताशी अगदी सहमत आहे, आपल्या मताचा आदर आहे. महाविकास आघाडीने सुद्धा जेव्हा महिना 3000 भाषा केली तेव्हा सुद्धा माझ्या मनात हाच प्रश्न होता की आपण काय वेगळं करत आहोत. यापेक्षा लोकांना रोजगार देण्याची भाषा करणं हे जास्त चांगलं आहे, रोजगार निर्मितीवर बोलणं चांगलं आहे. या तुमच्या मताशी मी कम्प्लीट सहमत आहे. केशवजी, एक छोटी कमेंट आणि पहिल्यांदा भाषेबद्दल. खरंय ताई, तुम्ही आता खूप काळजीने बोललात, मला खूप आवडलं तुमचं की सगळ्या नेत्यांनी काळजी घेतली पाहिजे, अतिशय आवडलं मला. पण ताई मला एक सांगा की तुमचं देवनीत खूप मतभेद असतील, खूप राग असेल तुमच्या मनामध्ये, पण देवेंद्र फडणवीसांबद्दल इथंच चर्चा करताना तुम्ही ब्लॅकमेल शब्द वापरता, हे योग्य का होताही? म्हणजे मतभेद असतील, राजकीय मतभेद असतील, पण इतक्या पद्धतीने आपण ताई बोलताना, आपण एक मिनिट ताई, आता मी एक मिनिट ताई 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 मध्ये बोलायचं नाही, ताई मध्ये बोलायचं नाही, मग ही चर्चा अर्थ नाही, मग शांतपणे ऐकून घेतलं. असं आहे की मुळामध्ये ज्या पद्धतीने अत्यंत महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्या नेत्याचं योगदान आहे, तुमचं व्यक्तिगत राग असू शकतो, पण जर संकेत सभ्यता जर काही आपण पाळायची नाही असं ठरवलं असेल तर मग तुमच्या बोलण्याला इथे बघणारे लोक, लाखो लोक आहेत टी व्ही बघणारे, ते बघणारेच म्हणतील की ताईंच्या बोलण्यामध्ये किती मोठं अंतर आहे. आणि म्हणजे राजकीय संकेत काही नेमके पाळलेच पाहिजेत आपण, हे त्यातलं पाळायचं की नाही तुमचा प्रश्न आहे. ठीक आहे, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ताई माझं होऊ द्या पूर्ण होऊ. एक दुसरं असं त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये की ज्या पद्धतीने शब्दाला चांगला शब्द तुम्ही द्या, मी तो शब्द नाही नाही असं नाही येत आहे, हे बरोबर नाही. दुसरं असं की ज्या योजनांबद्दल खरं म्हणजे प्रत्येक राज्याची क्षमता ज्या राज्याच्या योजनेबद्दल काही, आता एक मिनिट आहोत काही, एक मिनिट असं आहे. तुम्ही सगळे राजकीय पक्ष महाराष्ट्राची माफी मागणार का या भाषेबद्दल? सगळे म्हणून म्हणतो मी, निवडणुकीनंतर तुम्ही सगळे महाराष्ट्राची माफी मागणार का
की आम्ही जी भाषा वापरली त्यामुळे राजकारण गढूळ झालेलं आहे, ते कोण ही तुरटी कोण फिरवणार आता याच्यात? मला असं वाटतं की शेवटी म्हणजे हे जे मतदान झालंय त्यानं म्हणजे इच्छा अपेक्षा आणि प्रार्थना हीच आहे की त्या जगनियताच्या चरणी की आज जे मतदान झालं ते तुरटी फिरवण्याचं काम करो आणि हे जे सगळं गढूळपणा समाजात गेल्या काही काळामध्ये आलेला आहे तो गढूळपणा समूळपणानं नाहीसा हो, महाराष्ट्राला पुन्हा अच्छे दिन त्या अर्थानं सुसंस्कृत आपण म्हणतो जेव्हा महाराष्ट्र आहे त्या सुसंस्कृत महाराष्ट्राला साजेसं वर्तन आपल्या सगळ्या राजकारण्यांच्याकडून घडो आणि एक्झिट पोलमध्ये वेगवेगळे आकडे आपल्याला आल्याचं पाहायला मिळते याची सगळ्यांनीच जे हा सर्वे पाहतायत हा कार्यक्रम पाहतायत सगळ्यांनी त्याची सरासरी करावी आणि त्या प्रकारचा निकाल प्रत्यक्षात येईल अशी आशा बाळगावी म्हणूया किंवा तसं घडेल असं मानूया असं म्हणूया आपण. ह्यापेक्षा वेगळं काही झालं तर एक्झिट पोल करणाऱ्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये याही वेळेला त्याच्यात त्रुटी राहिली असं आपल्याला त्यामुळं म्हणता येईल. पण तुर्तास तरी एवढंच की याचं सर्वे याचं सरासरी काढून आपल्याला त्याच्यावरनं अंदाज घेता येईल की साधारण काय सत्ता महाराष्ट्रात कोणाची होती आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.